मी बुलढाणा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यासह 26 महामानवांच्या स्मारकांच्या लोकार्पणाचा सोहळा या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या शुभहस्ते या ठिकाणी पार पडणार आहे. या सुवर्ण नेत्रदीपक व ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरता तमाम महापुरुषांच्या अनुयायांना माझं विनम्र आवाहन आहे की आपण या कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. धन्यवाद. महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब सामान्य कुटुंबातील महिलांना दिलासा मिळावा म्हणून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात लॉन्च केली आणि म्हणून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचं आयोजन संवाद मेळाच्या माध्यमातून बुलढाण्यामध्ये आयोजित केलं. माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की आपल्या लाडक्या भावराच्या संवाद साधण्याकरता आपण बुलढाण्यामध्ये यावं ही विनंती. आमदार गायकवाडांविरुद्ध कारवाईसाठी काँग्रेसचे ठिय्या आंदोलन. जिल्ह्याभरातील काँग्रेस नेत्यांनी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला मांडला ठिय्या. आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींविषयी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे नेते चांगलेच आक्रमक झाले असून आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कारवाईसाठी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशनमधून हलणार नसल्याचा इशारा यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी दिला आहे. पोलीस स्टेशनमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामध्ये माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, ॲडव्होकेट जयश्रीताई शेळके, ॲडव्होकेट संजय राठोड, मीनल आंबेकर, ॲडव्होकेट हरीश रावळ, दत्ता काकस, विनोद बेंडवाल, सतीश महेंद्रे, अनिल सावजी, गजानन मामलकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जी जो काफे त्याला 11 लाख रुपयांचं बक्षीस वगैरे अशा पद्धतीचं तार असून खरं तर राहुलजी गांधी जे काही बोलले त्या शब्दांना फिरवून उलटं सुलटं करून हे सगळे विरोधी पक्ष त्यांच्या संदर्भात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. हे आरक्षणाच्या संदर्भात जे काही बोलले ते निश्चितच त्यांनी त्यांच्या भावना ज्या व्यक्त केल्या त्या अत्यंत चुकीच्या पद्धतीनं हे लोकसमोर मांडत आहेत. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो काही फटका त्यांना बसलेला आहे लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये 400 पार आकडा त्यांना गाठता आला नाही. संविधान बदलण्याचा त्यांचा जो काही इरादा होता तो ते पूर्ण करू शकले नाही आणि त्यामुळं जाणीवपूर्वक राहुलजींना बदनाम करण्याचा ते प्रयत्न करत आहे. खरं तर राहुलजी गांधी हे काही फक्त खासदार नाहीत तर ते विरोधी पक्ष नेते देखील आहेत संसदेचे आणि विरोधी पक्ष नेते पद हे संसदीय पद आहे, पंतप्रधान पदाच्या नंतरचं पद आहे. त्यामुळं विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा देखील हा प्रयत्न आहे. मी निश्चितपणे पोलीस स्टेशनमध्ये आम्ही सगळ्यांनी भूमिका ही घेतलेली आहे. काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याभरातले सगळे नेते इथं उपस्थित झालेले आहेत. त्यांनी भूमिका घेतलेली आहे की जोपर्यंत आमदार संजय गायकवाड यांच्यावर कार्यवाही होत नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही, त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही कोणीही इथून उठणार नाही.
साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा. बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलढाणा, साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दर्ग्याच्या मागे चिखली रोड बुलढाणा, जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलढाणा, श्री रामलल्ला नगर न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक. फोन नंबर 73 85 46 66 66. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा.